लातूरमधून अवकाळी पावसाची महत्त्वाची बातमी. लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांची धावधाव झाली आहे, कारण केंद्रावर तूर झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झालेली दिसते. तुरीचं नुकसान झाल्यास जबाबदार कोण असा सवाल आता शेतकरी वर्ग करतोय. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्यासोबत आहेत. शशिकांत, लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. आज खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये पाऊस झाला आहे, लातूरमध्ये पाऊस झाला आहे. मात्र लातूरमध्ये पाऊस झाल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांची जी केंद्राबाहेर तुरीची पोती आहेत ती सगळी भिजणार आहेत. शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. अधिक काय माहिती? लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर नेहमीच आसमानी संकट कोसळलेलं आहे, मग ते पावसाच्या रूपात असो की आणखी कुठल्या रूपाने. आज आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकट शेतकऱ्यांना टाकलेली आहेत. आसमानी संकट पावसाच्या रूपाने आणि सुलतानी संकट हे राज्य सरकार तूर खरेदी सुरू करत नसल्यामुळे आलेलं आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये. मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची तूर ही खरेदी केंद्रावर येऊन पडलेली आहे. मात्र 22 एप्रिल पर्यंतच नोंदण्या केलेल्या तुरी घेऊ असं सरकारनं सांगितलं. त्याला उलटून 4-5 दिवस झाले, मात्र अद्याप तुरीचे पंचनामे झाले नाही. तूर खरेदी आणखीन दोन दिवस लांबणीवर जाऊ शकते आणि अशात हा अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांची खूप मोठी धावाधाव या ठिकाणी झाली आहे. रेणापूर असेल, चाकूर असेल, जळकोटमध्येही मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केंद्रावर पडून आहे. अशा वेळी शेतकरी आता मोठ्या विवंचनेत सापडले की आता या भिजलेल्या तुरीचं करायचं काय. राज्य सरकार एक तर तूर विकून सुद्धा तूर खरेदी करत नाही, खरेदी केंद्रावर आणलेली तूर तिथंच पडून आहे. आता या भिजलेल्या तुरीचं करायचं काय असा मोठा प्रश्न सरकार पुढे आहे. आणि याविषयी आता सरकारनं शेतकऱ्यांना थेट उत्तर दिली पाहिजे की आम्ही तुमची तूर खरेदी केली, आता या तुरीचं काय करणार असं सरकारनं सांगावं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर शशिकांत. एकीकडे हजारो क्विंटल तूर ही खरेदीविना केंद्रात पडून आहे. आता जर तूर भिजली तर या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल शेतकरी करतात. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. सर्वात जास्त भीती ही आहे की खरेदी केंद्रावर तूर पडून आहे, ही तूर भिजली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पाऊस का मोठा पडलेला आहे रेणापूरला, सगळे आमच्या तूर या तूर केंद्रावर पावसानं सगळे नुकसान झालेलं आहे. आणि शासनानं 22 तारखेपर्यंतच मुदत दिल्यामुळं आणि काटाही न चालू नसल्यामुळं इथे एवढे हाल व्हायलेत. आज भयंकर सगळे पोत सगळे पाण्यामध्ये खाली सगळं पाणी गेलेलं आहे. पोत्याचे चवाळे उडून गेलेत वाऱ्यानं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.